नमस्कार मित्रांनो, लेक्चरच्या सुरुवातीलाच महत्त्वाचा असा कॅलेंडर हा टॉपिक मी आज घेणार आहे. कॅलेंडर बेसिक टू ॲडव्हान्स, बेसिक टू ॲडव्हान्स. अगदी बेसिक पासून सर्वच्या सर्व कन्सेप्ट इथं आपल्याला क्लिअर करायचे आहेत. ओके डन. मित्रांनो, क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झामच्या अंतर्गत तुमचं सर्वांचं अनअकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. अनअकॅडमीच्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झामच्या अंतर्गत. मित्रांनो, आपण प्लस फीचरवरती लेक्चर घेतो, त्याचबरोबर स्पेशलवरती लेक्चर असतात. अनअकॅडमीच्या दोन कॅटेगरी आहेत या स्पर्धा परीक्षेसाठी. एक MPSC कॅटेगरी आहे मित्रांनो, आणि दुसरी महाराष्ट्र भरती एक्झाम ही एक कॅटेगरी आहे, राईट. तर महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला सरळ सेवेची तयारी करून घेत आहे. तर नक्कीच मित्रांनो, जर नवीन असाल तर अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर अनअकॅडमी ॲपमध्ये तुम्हाला महाराष्ट्र भरती एक्झाम ही कॅटेगरी दिसेल. या कॅटेगरीमधून तुम्ही माझे मोफतचे क्लास पाहू शकता. यासाठी पण सेम पद्धतीने तुम्हाला £15 हा रेफरल कोड यूज करायचा आहे. ओके, या रेफरल कोडच्या मदतीनं तुम्ही माझे तिथले मोफतचे क्लास पाहू शकाल, राईट. ओके, गुड आफ्टरनून एवरीबडी. चलो, यस राईट. ओके डन. आज परत एकदा रिपीट करतो मी, कॅलेंडर हा टॉपिक मी घेत आहे. कॅलेंडर टॉपिकचे अगदी बेसिकपासूनचे क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे. ओके मित्रांनो, प्लस फीचरमध्ये माझे मराठी व्याकरण आणि त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर आहेत. मराठी व्याकरण आणि गणित बुद्धिमत्ता. या दोन्ही लेक्चरसाठी तुम्ही प्लस फीचर घेण्यासाठी £15 हा रेफरल कोड यूज करू शकता. £15. ओके, या रेफरल कोडच्या मदतीनं तुम्हाला भरपूर सारे बेनिफिट आहेत. ज्या बेनिफिटमध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार आहे फीसवरती. आणि जे अनअकॅडमीवरचे महाराष्ट्र भरती एक्झाममधले कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला देखील तुम्हाला प्रवेश भेटणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह शिकता येतं. भारतातले सगळे टॉप शिक्षक या प्लॅटफॉर्मवरती आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमाचा कोर्स असे बरेचसे फीचर आहेत, त्या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचा अभ्यास करू शकाल. स्पेशल म्हणजेच मित्रांनो, मोफत क्लासेस. हे मोफत क्लासेससुद्धा तुम्ही करू शकता अनअकॅडमीच्या ॲपवरती. ओके, सेम पद्धतीनं सुरुवातीला सांगितलेली प्रोसिजर तुम्हाला करायचं आहे. 26 तारखेला म्हाडाची स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये 1 ते 3 रँक आली तर 100%, 1 इयर सबस्क्रिप्शनवरती 4 ते 13 रँक आली 75%, 1 इयर सबस्क्रिप्शनवरती 14 ते 20 रँक आली 50%, 1 इयर सबस्क्रिप्शनवरती तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे, राईट. मित्रांनो, वेगवेगळे कोर्सेस आहेत अनअकॅडमीवरती, जसं पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी, आरोग्य, अदर एक्झामचे, राईट.
चलो मिशन खाकी पोलीस भरती बैच 29 डिसेंबरला स्टार्ट होत आहे, ज्यामध्ये माझ्याकडे मॅथ रिजनिंग, ज्ञानेश्वर सर मराठी, कपिल सर जनरल नॉलेजचा स्टडी करून घेणार आहे. महाराष्ट्र भरती एग्जामच्या अंतर्गत हे फी स्ट्रक्चर आहे. ओके, अप टू 10% तुम्हाला ही फीस 2363 रुपये पडते. पौन 50 हा रेफरल कोड यूज केल्यानंतर 3 महिन्यापेक्षा तुम्ही 6 महिने किंवा 12 महिन्याचं घेतलात तर अधिक चांगला आहे. या दोघांमध्ये फक्त 900चा फरक आहे. तर कोविड 12 मंथ्स. चलो लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो, आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला स्टार्ट करते मी. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. चलो वेलकम. शेअरिंग झाले सगळ्यांचे राईट. महत्त्वाचे कन्सेप्ट. येस, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. चलो वेलकम, स्टार्ट करूयात लेक्चरला. लेक्चरला मी स्टार्ट करत आहे. शेअरिंग झाली आहे मित्रांनो सगळ्यांकडे राईट. टेलिग्रामला पण गेलं आहे आपलं. हां, स्टार्ट करतो मी. कॅलेंडरमध्ये साधारणतः कॅलेंडर हे कशावर डिपेंड असतं? कॅलेंडर हे 3 गोष्टीवर डिपेंड आहे. पहिली गोष्ट आहे दिवस, दुसरी गोष्ट आहे महिने आणि तिसरी गोष्ट आहे वर्ष. ओके, आणि महिने आणि वर्ष. ओके, ह्या 3 घटकावरती कॅलेंडर डिपेंड आहे. आता आपल्याला गणित कॅलेंडरवरचे 3 टाईपमध्ये पाहायचं आहे. पहिलं दिवस. ओके, महिने हे दिवस आणि महिन्यामध्ये येतात. दुसरा वर्ष आणि तिसरं दिवस आणि वर्ष. अशा रीतीनं आपल्याला टॉपिक सगळे गणित अभ्यासायचे आहेत. ह्या 3 एक्झॅक्ट टाईममध्ये आपल्याला हे लेक्चर अभ्यासायचे आहे. ओके, 3 एक्झॅक्ट टाईपमध्ये आपल्याला लेक्चर अभ्यासायचे आहेत कॅलेंडरचे. ओके, सो बघूयात कॅलेंडरमध्ये काय काय असतं महत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॅलेंडर म्हणजे वर्ष किती असतात. वर्ष आहेत मित्रांनो 12. सॉरी, कॅलेंडरमध्ये महिने किती असतात? महिने आहेत 12. एका वर्षामध्ये महिने किती असतात? महिने आहेत 12. प्रत्येक महिना 28, 29 आणि 30 31 दिवसाचा असतो. त्या महिन्याचं एकदा कॅल्क्युलेशन करून घेऊयात आपण राईट. आज मी एकदम बेसिक पासून ॲडव्हान्सकडे जाणार आहे बरं का. बेसिक टू ॲडव्हान्सकडं आपलं लेक्चर जाणार आहे. ओके, जसं जसं लेक्चरचा टाईम वाढल तसं तसं त्या ठिकाणी एनर्जी लेवल वाढणार आहे आपली. तर पहिला पॉईंट, सगळे महिने मी या ठिकाणी लिहून घेतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. असे टोटल 12 महिने आहेत. प्रत्येक महिना भाग किती दिवसाचा असतो? 31. हा 28 किंवा 29चा असतो. हा परत 31चा, परत हा 30, परत हा 31चा महिना. जून हा 30चा महिना. जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही महिने 31 दिवसाचे असतात. हा परत 30, परत 31, 30 आणि 31. अशा पद्धतीनं 31 दिवसाचे 7 महिने असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 महिने असतात 31 दिवसाचे. 4 महिने असतात ते म्हणजे 30 दिवसाचे. आणि 28 किंवा 29चा असतो एकच महिना, तो म्हणजे फेब्रुवारी. ओके, या पद्धतीने आपल्याला याचा पॉईंट सगळा सांगता येऊ शकेल. पॉईंट क्लिअर सगळ्यांना राईट. एवढ्या गोष्टी क्लिअर ठेवा. आता ह्याच्यानंतर पुढच्या 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो, ऑड डेज काउंट कसं करायचं. ऑड डेज काउंट कसं करायचं? ओके, ह्या ऑड डेज काउंट करण्यावरती, ऑड डेज मोजण्यावरती आपलं अख्खा लेक्चर डिपेंड आहे. अख्खं लेक्चर आपलं डिपेंड आहे याच्यावरती. ओके, चला चेक करूयात कशा पद्धतीने डिपेंड आहे. ऑड डेज मोजण्यावरती आपलं पूर्ण लेक्चर डिपेंड असतं. ओके, आता ऑड डेज मोजूयात आपण.
सपोज जानेवारी महिना आहे, ओके, जानेवारी महिना किती दिवसाचा असतो? सर 31 दिवसाचा. जानेवारी महिना किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा महिना असतो. 31 दिवसामध्ये ऑड डेज किती येतात ते चेक करायचं आपल्याला. कसं चेक करायचं माहिती आहे? आठवडा असतो आपला 7 दिवसाचा, ह्या 31 ला 7 ने भाग द्या, 7 चौक 28, 7 चौक 28, बाकी किती उरते ते चेक करा, बाकी उरते ते म्हणजे 3, हे 3 जे आहेत ना हे 3 आहेत ऑड दिवस. ओके सर, हे ऑड दिवस सांगण्याचं कारण काय? सर हे ऑड दिवस सांगण्याचं कारण काय? तर एक लक्षात घ्या मित्रांनो, ऑड दिवस सांगण्याचं कारण, जर 31 दिवसाचा महिना असेल, 31 दिवसाचा महिना असेल तर त्याच तारखेचा वार, त्याच तारखेचा वार, 31 दिवसाचा महिना असेल तर त्याच तारखेचा वार, जेवढे आठ दिवस शिल्लक राहतात तेवढ्या दिवसांनी पुढे जातो, म्हणजेच 3 दिवसाने पुढे जातो, 3 दिवसाने पुढे जातो. आता बऱ्याच जणांना हा पॉइंटच कळला नसेल, ओके, बऱ्याच जणांना हा पॉइंटच कळला नसेल की 3 दिवसानं पुढे जातो म्हणजे नेमकं काय जातो. ओके तर लक्ष देऊन ऐका, 31 दिवसाचा महिना असेल तर त्याच तारखेचा वार 3 दिवसांपुढे जातो, म्हणजे 1 जानेवारी ही तारीख जर सांगितली मी तुम्हाला, ओके, 1 जानेवारीला जर मी तुम्हाला सांगितलं सोमवार आहे, ओके, तर त्याच तारखेचा वार 1 फेब्रुवारीला त्याच तारखेचा वार हा 3 दिवसानं मित्रांनो पुढे जाणार, 3, कारण ऑड डेज 3 आले तुमचे, हे मला तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. ओके हे मला तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. एक सांगू तुम्हाला, 1 मार्काला सगळ्या एक्झामला हा सरळसेवाला प्रश्न बऱ्यापैकी पाहायला मिळतो, त्यामुळे व्यवस्थित क्लिअर केला तर बेस्ट होईल. ऑड डेजच्या कन्सेप्ट पासून मी हळूहळू स्टेप बाय स्टेप जात आहे, क्लिअर करून घ्या. मग सर 1 जानेवारी तीच तारीख 1 फेब्रुवारीला आली, मग ह्या 1 जानेवारी ते 1 फेब्रुवारी मध्ये 31 दिवस येतात, 31 दिवस, मग ह्याच्यातलं ऑड दिवस कसं काढायचं? डिवायडेड बाय 7 केलं की बाकी उरते 3, आणि अशा पद्धतीने हे ऑड डेज काढले. मग आता सर हे 3 ऑड डेज निघाले याचा अर्थ 3 दिवसांवर पुढे जाईल का? येस डेफिनेटली. सोमवार होता, मंगळ, बुध, गुरु, वार येणार या ठिकाणी गुरुवार, वार येणार गुरुवार. ओके हा पॉईंट कळला का सगळ्यांना? बघा हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जे विद्यार्थी एकदम बेसिक आहेत ना त्यांना पण हे पॉईंट, हे जर लेक्चर शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला या टॉपिकमधले कोणतेही पॉईंट शिल्लक राहणार नाही समजायचे. ओके या टॉपिकमधले कोणतेही पॉईंट समजायचे शिल्लक राहणार नाही. डन, सगळेजण लक्ष देऊन पहा, सगळेजण लक्ष देऊन पहा. क्लिअर झालं का एवढा कन्सेप्ट? सांगा मला, ऑड डेजची कन्सेप्ट कळली का? राईट, आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. ओके ऑड डेजच्या कन्सेप्ट नंतर पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे, 1 फेब्रुवारी, सॉरी 1 फेब्रुवारी 2000, आता एक सेकंड, ही कन्सेप्ट सांगण्याच्या आधी मी तुम्हाला लीप इयरची कन्सेप्ट सांगतो, ही कन्सेप्ट सांगण्याच्या आधी मी तुम्हाला लीप इयरची कन्सेप्ट सांगतो. ओके बऱ्याच जणांना लीप इयरची कन्सेप्ट माहीत नसते, त्या विद्यार्थ्यांनी लीप इयरची कन्सेप्ट पाहून घ्या. ओके लीप वर्ष म्हणजे काय? कन्सेप्ट ऑफ लीप इयर, कन्सेप्ट ऑफ लीप इयर, कन्सेप्ट ऑफ लीप इयर, ही काय कन्सेप्ट आहे एकदा चेक करा. ओके लीप वर्षाची कन्सेप्ट आहे मित्रांनो, दरवर्षी प्रत्येक वर्षामध्ये, प्रत्येक वर्षामध्ये 365 दिवस असतात, प्रत्येक वर्षात 365 दिवस असतात. ओके परंतु मोजताना एक लक्षात घ्या, 365 दिवसाबरोबर 6 तास शिल्लक राहतात प्रत्येक वर्षात. ओके मग असं काय होतं, हे 6 तास परत 6 तास आणि परत 6 तास असं 4 वर्षानंतर मित्रांनो टोटल काउंट होतो आपला 24 तासाचा. ओके 24 तास म्हणजे काय असतं? 24 तास म्हणजे असतो 1 दिवस, 24 तास म्हणजे असतो 1 दिवस. पॉईंट समजून घ्या बरं का मित्रांनो, पॉईंट समजून घ्या, कॅलेंडर हा टॉपिक तुम्हाला काही शिल्लक राहणार नाही न समजण्याचा. ओके 365 दिवस त्याच्यानंतर ह्याच्या प्रत्येक वर्षामध्ये 6-6 तास शिल्लक राहिले, असं पहिल्या वर्षी 6 तास, दुसऱ्या वर्षी 6, तिसरा आणि चौथा, 4 वर्षानंतर 24 तास शिल्लक राहतात म्हणजेच 1 दिवस. म्हणून मित्रांनो, म्हणून दर 4 वर्षानंतर,
दर चार वर्षांतर ओके, दर चार वर्षांतर एक दिवस जो आहे तो दिवस एक दिवस फेब्रुवारी महिन्यात ऐड होतो ओके। म्हणून मित्रांनो दर चार वर्षांतर फेब्रुवारी 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो, 29 दिवसाचा ओके। आणि हे 29 दिवसाचा असण्यालाच त्या ठिकाणी म्हटलं जात असतं लीप वर्ष, या 29 दिवसाचे असणारा म्हटलं जातं ते म्हणजे लीप वर्ष। पॉइंट कळला, लीप वर्ष कळलं काय होता ओके। 28 ऐवजी 29 दिवसाचं फेब्रुवारी महिना असणे ओके, फेब महिना 29 दिवसाचा असणे यालाच लीप वर्ष, आपण लीप वर्षामध्येच 29 दिवस असणे यालाच लीप वर्ष म्हणून ओळखलं जातं ओके। आता महत्त्वाची कन्सेप्ट याच्यामध्ये, ह्या लीप वर्षाला ओळखायचं कसं? सर चार वर्ष ठीक आहे, तुम्ही सांगितलं दर चार वर्षांतर लीप येतं, दर चार वर्षाने लीप वर्ष येतं ओके, लीप वर्ष येते। तर प्रश्न आपला असा आहे, तर लीप वर्ष ओळखायचे कसे, लीप वर्षे ओळखायचे कसे, लीप वर्ष ओळखायचे कसे, हा पॉइंट आहे ओके, हा या ठिकाणी पॉइंट आहे राईट। आता हे प्रश्न असे गौण प्रश्न विचारण्यात काही हे नसतं की सर फेब्रुवारी महिन्यामध्येच का ओके, या अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्याविषयी आपण कन्सेप्ट क्लिअर ठेवूयात आपले ओके। यस भूषण, चलो दर चार वर्षांनी लीप वर्ष येते तर लीप वर्ष ओळखायचे कसे, तुमच्यासाठी प्रश्न आहे लीप वर्ष ओळखायचे कसे। तर वर्षाला ओके, वर्षाला किंवा वर्षाच्या इसवी सनला चारने भाग द्यावा, चारचा पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष असते ओके। म्हणजे सर काय, आता हे दोन कन्सेप्ट आहेत बघा, हे लीप वर्षाच्या दोन कन्सेप्ट आहेत, दोन पद्धतीने शोधायचं आहे आपल्याला, एक चारणा आणि दुसरं चारशेना, त्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला लगेच एक्सप्लेन करून सांगतो मी ओके। चलो आता लीप वर्षाला चारने भाग द्यायचा, कोणत्याही वर्षाला चारने भाग द्यायचा। सपोज मी वर्ष घेतलं 1976 हे वर्ष घेतलं, मी ह्याला चारने भाग देणार, चारनं जर ह्याला पूर्ण भाग गेला तर हे लीप वर्ष आहे। चारची कसोटी सांगते, शेवटच्या दोन अंकाला भाग गेला तर सगळ्या संख्येला भाग होतो, मग आपण फक्त शेवटच्या दोन अंकाला भाग द्या, चार के चार उरले 3, 4 9 36। मित्रांनो पूर्ण भाग गेला चारने ओके, पूर्ण भाग गेला याचा अर्थ असा होतो 1976 हे लीप वर्ष आहे, 1976 हे काय आहे, लीप वर्ष आहे। हा पॉइंट समजून घ्या, लक्षात आलं, 1976 ही लीप वर्ष। आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, हे लीप वर्ष आहे का तुम्ही मला सांगायचं आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारतो पुढचा प्रश्न, ते लीप वर्ष आहे का एवढंच तुम्ही सांगायचं आहे। इसवी सन 1998 हे लीप वर्ष आहे का नाही एवढंच फक्त सांगायचं आहे, 1998 हे लीप वर्ष आहे का, 1998 हे लीप वर्ष आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन, 1998 हे लीप वर्ष आहे का, नाही नक्की। 1998 डिवाइडेड बाय 4 केलं, 4 × 4 = 8, उरला 1, 4 × 16, बाकी 2 उरते, बाकी किती उरते 2, म्हणजे हे लीप वर्ष नाही ओके, हे लीप वर्ष नसल्याचं आपल्याला कळतं। पॉइंट कळला सगळ्यांना, डन। चलो आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, लीप वर्ष ओळखायचं आहे कदापि नाही चला पुढील वर्षामधून लीप वर्ष ओळखा। वत्स पुढील प्रश्नामधील लीप वर्ष तुम्हाला ओळखायचं आहे,
सांगा. ऑप्शन नंबर एक 1970, 2004, 2010, 2016. पुढील प्रश्नात पुढील वर्षामधून लीप वर्ष ओळखायचे आहेत तुम्हाला. ओके, लीप वर्ष ओळखायचे आहेत. 2004 वरच थांबू नका, 2004 वरच थांबू नका. 2004 एक लीप वर्ष मिळाला तुम्हाला. ओके, 2004 हे लीप वर्ष मिळालं बरोबर. अजून एक, यस, शेवटच्या ऑप्शन पर्यंत वाचायचं बरं का, कधी पण शेवटच्या ऑप्शन पर्यंत प्रश्न वाचायचा, हे सुद्धा लीप वर्ष आहे. ओके, हे लक्षात आलं लीप वर्षाचे कन्सेप्ट काय आहे. डन. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, पुढील पैकी लीप वर्ष नाही, लीप वर्ष नाही. ओके, पुढील पैकी लीप वर्ष नाही असा प्रश्न आहे. चलो, सगळ्यांचं बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागले. ओके, एव्हरीबडी शेअर दिस व्हिडिओ टू प्लसच्या विद्यार्थ्यांना पण पाठवा का. ओके, ना पुढीलपैकी लीप वर्ष नाही असं विचारलंय. ओके, ऑप्शन नंबर एक, आज माझे भरपूर लेक्चर आहेत, प्लसला पण लेक्चर आहेत बरं का, आज आज प्लसला 5 वाजता लेक्चर आहे. ऑप्शन नंबर एक 1976, ऑप्शन नंबर 2 1980, ऑप्शन नंबर 3 1996, 2000, 2002, 2010 आणि 2012. तुम्हाला 7 वर्ष दिले, 7 वर्ष दिले. पाठवले ना ग्रुपवर. थँक्यू. राईट, करेक्ट आहे. कोणतं लीप वर्ष नाही? 2002 एक नाही आहे, 2010 एक नाही आहे. ओके, 2002 एक नाही आहे, 2010 एक नाही आहे बरोबर. 2010 एक नाही, हे 2 वर्ष लीप वर्ष नाहीत बरोबर. आता दुसऱ्या कन्सेप्टकडे जाऊयात आपण, शतकी वर्षाच्या बाबतीत. शतकी लीप वर्ष, शतकी लीप वर्ष कसं शोधायचं? तर लक्षात घ्या, शतकी लीप वर्ष शोधण्यासाठी आपल्याला 4 ने भाग न देता, भाग न देता 400 ने भाग द्यावा, 400 ने भाग द्यावा, 4 ने भाग न देता 400 ने भाग द्यावा, त्यावेळेस ते शतकी लीप वर्ष असतं. त्यावेळेस ते काय असतं? शतकी लीप वर्ष असतं. पॉईंट कळा? म्हणजे काय सर, शतकी म्हणजे काय? बऱ्याच जणांना हे कन्सेप्ट लक्षात येत नाही. शतकी, सेंचुरी इयर काय असते? सपोज 1900 हे सेंचुरी इयर आहे, शतक कम्प्लीट झालं की ते सेंचुरी इयर असतं. आता 1900 लीप वर्ष शोधायचं तुम्हाला, तर तुम्ही 4 ने भाग दिला तर पूर्ण जातो, पण 4 ने द्यायचं नाही, त्याला 400 ने भाग द्यायचा. 400 ने भाग दिला, 0 0 कट, 0 0 कट, 19/4 राहिलं, म्हणजे या ठिकाणी बाकी आपल्याला उरते 3, बाकी 3 उरते. याचा अर्थ हे लीप वर्ष नाही, हे लीप वर्ष नाही. ओके, आता नेक्स्ट, सपोज मी आता शतकी वर्ष देतोय, 2100 हे लीप वर्ष आहे का? 2100 हे लीप वर्ष आहे का? कसं करणार तुम्ही? 400 ने भाग देणार आहे का? करेक्ट आहे, नाही. 0 0 कट, इथं सुद्धा भाग जात नाही, म्हणजे लीप वर्ष नाही. शतकी वर्ष मी 1600 घेतलं, 1600 हे शतकी वर्ष लीप वर्ष आहे का? 1600 हे शतकी वर्ष लीप वर्ष आहे का? 1600 हे शतकी वर्ष लीप वर्ष आहे का? नप, नाही. 1600 हे शतकी वर्ष लीप वर्ष आहे का? नाही. आहे, व्हेरी गुड, छान. 1600 हे शतकी वर्ष लीप वर्ष आहे का? तर आहे. 0 0 कट, 0 0 कट, 4 इंच चौक 16,
बाकी शून्य उरते, बाकी उरते शून्य, म्हणजे हे लीप वर्ष आहे मित्रांनो. ओके, लीप वर्ष आहे, कळलं? तर पुढचं शतकी वर्ष, पुढचं शतकी वर्ष मी विचारताय तुम्हाला, सपोज 1200 हे शतकी वर्ष लीप आहे का, तर 100% आहे. 400 ने भाग दिला, पूर्ण भाग जातो, बाकी उरते शून्य, बाकी शून्य उरल्यामुळं 1200 हे लीप वर्ष आहे. ओके, शतकी वर्षाची कन्सेप्ट तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आली असेल. आलं लक्षात? चला स्टार्ट करू का लेक्चर, आता मेन लेक्चरला स्टार्ट करते मी. लीप वर्षाची एक कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. लीप वर्ष प्रत्येक 400 वर्षानंतर, प्रत्येक 400 वर्षानंतर, 400 वर्षानंतर काय होते एक कन्सेप्ट सांगतो. ही कन्सेप्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे, ही कन्सेप्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक 400 वर्षानंतर काय असतं बघा. 100 वर्षामध्ये तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न, 100 वर्षामध्ये सामान्य किती आणि सामान्य वर्ष किती, सामान्य वर्ष किती आणि लीप वर्ष किती, प्रत्येक 100 वर्षात सामान्य किती आणि लीप किती, हे तुम्हाला मी प्रश्न विचारलाय. ज्यांना क्लिअर दिसत नाही त्यांनी मोबाईलची क्वालिटी वाढवा. मोबाईलला टच केलं ना उजव्या कोपऱ्यामध्ये, उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतात, त्याला टच केलं की क्वालिटी ऑप्शनमध्ये जायचं, ॲडव्हान्समध्ये जायचं, 480 पिक्सल घ्यायचं, आपल्या आपण क्लिअर दिसेल सगळं. ओके, गॉट इट? चलो, प्रत्येक वर्षामध्ये किती सामान्य आणि किती लीप वर्ष असतात. 76 सामान्य वर्ष असतात मित्रांनो आणि लीप वर्ष असतात 24. ओके, 76 प्रत्येक वर्षामध्ये मित्रांनो, एक सांगायचा पॉईंट राहिला, सामान्य वर्षात ऑड डेज किती असतात हे तुम्हाला पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं मी. सामान्य वर्षात ऑड डेज किती असतात, एनीवन कोणी सांगू शकेल? सर सामान्य वर्षात ऑड डेज कसं काढणार? सामान्य वर्ष असतं 365 भागिले 7 करा, 7 × 1 = 7, 7 × 5 = 35, उरले 1, 7 × 2 = 14, बाकी जी उरते ती असते ऑड डेज, बाकी उरते 1. ओके, सामान्य वर्षामध्ये 1 ऑड डेज असतो प्रत्येक. आणि मग सर लीप वर्षामध्ये 366 भागिले 7 करा, बाकी उरते 2, म्हणजे लीप वर्षात ऑड डेज असतात 2. 76 सामान्य वर्षात ऑड डेज येतील 76 आणि 24 लीप वर्षात ऑड डेज येतील 24 × 2, 24 × 2 = 48. ओके, 8 × 6 = 14, 4 × 7 = 1, 7 × 5 = 12, 124 ऑड डेज येतात कशामध्ये, 100 वर्षामध्ये. ओके, 124 ऑर्डर डेज येतात 100 वर्षामध्ये, हा पॉईंट तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, कळते? मग आता 124 जर ऑर्डर डेज आले तर ह्याला आपण परत आणखी एकदा 7 ने भाग द्यायचा, 124 भागिले 7, 7 × 1 = 7, उरली मित्रांनो 5, 7 × 7 = 49, 7 × 7 = 49 म्हणजे बाकी उरते 5, बाकी उरते 5. 100 वर्षामध्ये मित्रांनो 5 ऑर्डर डेज राहतात, हे बाकी जे उरलेत ना 100 वर्षामध्ये सगळ्यात कमी कमी करत जायचं, भाग देत जायचं, 100 वर्षामध्ये 5 ऑड डेज शिल्लक राहिले, 5 ऑड डेज शिल्लक राहिले, बरोबर. हे 100 वर्षाची कहाणी आहे. पुढच्या 200 वर्षात काय होईल, पुढच्या 200 वर्षात, ओके, 100 नंतरचे पुढचे 100 वर्ष, परत 5 ह्या 100 चे आणि 5 ह्याच्यामध्ये ॲडलेल्या 100 चे, म्हणजेच 10 डेज ऑड झाले. ओके, 10 डेज म्हणजे किती मित्रांनो, इथं फक्त हे कंसामध्ये लिहून ठेवतो मी, 10 डेज म्हणजे ना, 10 डेज म्हणजे 3 दिवस ऑड. ओके, हे फक्त इथं कंसातली गोष्ट नंतर यूज करायची आपल्याला. 300 वर्षामध्ये काय होतं माहिती आहे, 300 वर्षामध्ये 5 दिवस पहिले 100 चे प्लस 5 दिवस नंतरच्या 100 चे आणि नंतरच्या 100 चे 5 दिवस, म्हणजे 15 डेज ऑड निघतात. ओके, 15 डेज म्हणजेच किती माहिती आहे का, इथे कंसात लिहून ठेवतो मी, गोल करून ठेवतो मी, 1 दिवस फक्त ऑड राहतो 300 वर्षानंतर. आता मेन कन्सेप्ट आहे 400 वर्षाची. ओके, जे विद्यार्थी पूर्ण केअरफुली ऐकत आहेत ना त्यांना काही अडचण येणार नाही. 400 वर्षाची कन्सेप्ट आहे. 400 वर्षामध्ये काय होतं माहिती आहे का,
सामान्य वर्ष 75 येतात मित्रांनो, 400 वर्षात सामान्य वर्ष 400 व वर्ष जे आहे ना 400 व वर्षामध्ये 75 हे सामान्य येतात, 75 हे सामान्य येतात ओके, आणि लीप हे 25 येतात, 75 सामान्य आणि लीप 25। सर का ओके 75 सामान्य आणि लीप 25 का? कारण 400 ने भाग जातो, 400 व वर्ष जे आहे ना ते लीप वर्ष असतं, आणि या 100 मध्ये 200 मध्ये 100 200 वर्ष लीप नसतं ओके। त्यामुळे मित्रांनो हे 75 सामान्य आणि लीप 25 येतात। मग 75 सामान्य आणि लीप जर 25 आले तर इथे जे 125 काउंटिंग आली आपली ते इथे किती येईल, 100, इथे जे 124 आले ते इथे येणार 125 काउंटिंग ओके। 125 काउंटिंग आलं की बाकी राहते मित्रांनो या ठिकाणी किती, 6 ओके। मग आता 400 वर्षाची घटना भाग काय, हे 5 प्लस प्लस 5 प्लस परत 5 आणि 400 वर्षाचं 6 ओके। हा पॉइंट ज्या विद्यार्थ्यांना कळला ना ते विद्यार्थी कॅलेंडर टॉपिकचे 50% जास्त भाग कळला तुम्हाला ओके। यात सगळ्यांचे ॲडिशन येते मित्रांनो 21, 400 वर्षाचे 21 भागिले जर 7 केलं तर बाकी म्हणजेच ऑड डेज शिल्लक राहतात 0 ओके। ऑड डेज शिल्लक राहतात 0, याचा अर्थ असा होतो 400 वर्षानंतर, 400 वर्षानंतर जो दिवस चालू होईल ना, म्हणजे 1 जानेवारी हा दिवस चालू होईल, 1 जानेवारी 401 व चालू होईल, 400 वर्षानंतर 1 जानेवारी 401 व, हा 1 जानेवारीला दिवस येतो सोमवार ओके। सर थोडंसं कन्सेप्ट लक्षात नाही आली, परत एक वेळ ओके। 6 कसं असं बऱ्याच जणांना वाटत असेल, 6 कसं माहित आहे, हे 75 सामान्य वर्षाचे 75 ऑड डेज आणि या 25 सामान्य वर्षाचे 50 ऑड डेज ओके। म्हणजे ज्या ठिकाणी 5 आणि 12 125 येतं, आणि 125 जर 7 भागले ना तर बाकी 6 उरते, त्याच्यामुळे 6 ऑड डेज आहे ओके। 6 त्याच्यामुळे आले, गॉट इट, कळलं का बघा। आता 400 वर्षानंतर बाकी राहते 0 ओके। जर आता ह्याच्यानंतर तुम्ही एक कन्सेप्टच लक्षात ठेवा, 400 वर्षानंतर 1 बाकी जर राहिली, 1 बाकी राहिली सोमवार येणार ओके। बाकी म्हणण्यापेक्षा 1 ऑड डेज म्हणतो मी, 2 ऑड डेज राहतील तर मंगळ, 3 असतील बुध, 4 असतील गुरु, 5 असतील शुक्र, 6 असेल शनिवार, एवढे फक्त लक्षात ठेवा। बाकी जर 1 असेल तर सोमवार लिहायचं कधी पण, 2 राहिली ऑड डेज किती शिल्लक आहेत, ऑड डेज 1 असेल तर सोमवार म्हणायचं, 2 असेल तर मंगळ, 3 असेल तर बुध, 4 असेल तर गुरु, 5 शुक्र, 6 शनी, या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं ओके। सर 7 असेल तर काय करायचं, अरे 7 राहतच नाही ना, का बरं राहत नाही, 7 भागिले 7 0 येतं, बाकी 7 भागिले 7 भागाकार 1 जातो, पण बाकी काय येते ते महत्त्वाचं आहे, बाकी 0, त्यामुळे 7 घ्यायचं नाही। सर 8 राहिले तर, अरे 8 राहिले तर 6 भागिले 7 कर, बाकी किती राहते, 1 राहते, म्हणजे 1 म्हणजेच काय, सोमवार असणार असं आहे ओके। हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या। कळायला लागले का सगळ्यांना माझे पॉइंट्स, स्टेप बाय स्टेप चालू आहेत आपले, पॉइंट्स कळायला लागले का सगळ्यांना? चला जर कळत असतील तर 1 बाय 1 एक एक गोष्टी शिकूयात ओके। कळत असतील तर 1 बाय 1 एक एक गोष्टी शिकूयात। काय काय सांगितलं बघा तुम्ही, मला ह्या मेन पॉइंट कडे यायचं आहे, परत एकदा ऑड डेज, मंथली ऑड डेज पाहिजेत ओके। इयरलीची कन्सेप्ट कळली, ही कन्सेप्ट तुम्हाला कुठं लक्षात येणार नाही, आता हे बऱ्यापैकी अंडरस्टँड झाले असेल। महिन्याचे ऑड डेज हे पहिल्यांदा पाहूया, महिन्याचे ऑड दिवस, 31 दिवसाचा महिना असेल तर ऑड दिवस येतात, ऑड दिवस येतात 3। कसं काय सर, तर 31 भागिले 7 केलं, 7 चौक 28, बाकी उरते 3, म्हणून ऑड डेज 3 राहतात ओके। याचा अर्थ असा होतो 31 दिवसाचा जर गॅप पडत असेल तर तोच वार हा 3 दिवसांनी पडत जातो। फॉर एक्झाम्पल इथे मी लगेच सांगतो तुम्हाला, 1 1 जर जानेवारी तुम्हाला तारीख सांगितली 1 जानेवारी आणि तुम्हाला सांगितलं सोमवार आहे, तर
31 दिवसाचा महिना आहे, 1 फेब्रुवारीला त्याच तारखेचा वार हा 3 दिवसांपुढे जाणार, 3 दिवसानं सोमवार, मंगळ, बुध आणि गुरु, याचा आन्सर येणार गुरु. ओके, याचा आन्सर येणार गुरु. ओके, तर अशा पद्धतीनं हा पॉईंट क्लिअर ठेवा. ओके, अशा पद्धतीनं हा पॉईंट क्लिअर ठेवा. राईट, चलो, कुणाला क्लिअर नसेल तर मेसेज टाका मला. ओके, म्हणजे जो जो पार्ट क्लिअर नाही तो लगेच मी इथंच क्लिअर करून टाकेन. पुढे हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, सगळं लेक्चर पुढं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे मेसेज टाका जर काही कळलं नसेल तर. कमेंट करा, कमेंट. चला मी एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो तुम्हाला कळले का पाहण्यासाठी. 1 फेब्रुवारी 2004 सोमवार आहे, तर 1 मार्च 2005 कोणता वार असेल? 1 मार्च 2004 कोणता वार असेल? राईट, ओके, कूल. चला पळूयात आपण. हा 1 फेब्रुवारी 2004 लीप वर्ष आहे, पहिली महत्वाची कन्सेप्ट. 1 फेब्रुवारी 2004 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे म्हणजे इथून इथपर्यंत टोटल डेज होतात 29. ओके, 29 जर दिवस होत असतील तर 29 दिवसाच्या बाबतीत तुम्हाला लक्षात घ्या, 29/7. ओके, म्हणजेच 7 चौक 28, बाकी उरली 1, बाकी 1. त्यामुळे 1 दिवसानं वार पुढे जाईल, सोमवारच्या ऐवजी काही मंगळवारी, सोमवारच्या ऐवजी मंगळवारी. ओके, ज्यांचं बुधवार आले त्यांचं उत्तर रॉंग आहे, ते रॉंग का आहे ते पण सांगितलं. ओके, आता जर सेम तारीख मी देतो, थोडंसं चेक करा, सेम तारीख मी देत आहे इथं, 1 फेब्रुवारी 2003 सेम वार सोमवार असेल, तर 1 मार्च 2004 कोणता वार असेल? कोणता वार असेल? कोणता वार असेल? बुधवार सिद्धी, कशाचं म्हणताय बुधवार आन्सर? राईट, 2003 हे मित्रांनो सामान्य वर्ष आहे. ओके, 2003 हे सामान्य वर्ष आहे. ओके, सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा असतो. सामान्य वर्षात फेब्रुवारी हा 28 दिवसाचा असतो. 28/7 केलं, बाकी 0 राहते भाग दिल्यावर, बाकी 0. मग बाकी जर 0 राहत असेल तर तोच वार पुढे येणार, सोमवार होता सोमवार असेल, सोमवार होता सोमवार असेल. ओके, न्यू टॉपिक कधी सुनावणार प्लस वर 7:45. चलो पुढचा प्रश्न. रेग्युलरली टॉपिक संपल्यावर नवीन टॉपिक चालू होतो ना. राहुल, काय नाव आहे तुमचं? प्रतीक्षित, परीक्षित. चला पुढचा प्रश्न. जर जर 1 फेब्रुवारी 2004 मंगळवार असेल, मंगळवार असेल, तर 1 जून 2004 कोणता वार असेल? कोणता वार असेल? कोणता वार असेल? ऑब्विसली फेब्रुवारी महिना ओव्हरलॅप, ओव्हरलॅप फेब्रुवारी महिना नाही,
29 तारीख ओव्हरलॅप झाली पाहिजे. ओके, मागचं गणित म्हणताय ना तुम्ही सगळेजण? हे मागचं गणित, हे फेब्रुवारीची 29 येते ना याच्यामध्ये, 29 आल्यामुळं. आता इथं बघा, 1 फेब्रुवारी 2004 मंगळवार आहे, 1 जून 2004 कोणता वार असेल? मॅथ आय टी वीक आहे, डोंट वरी, होईल कवर. एवढं काही हे नसतं, बेसिकपासून केलं की होऊन जातं कवर. ओके, जे झालेले लेक्चर आहेत प्लसला वगैरे असाल तुम्ही तर बघून घ्या. 1 फेब्रुवारी 2004 मंगळवार आहे, तर 1 जून 2004 कोणता वार असेल? राईट, 1 फेब्रुवारी, 1 मार्च, 1 एप्रिल, 1 जून असं काउंट करायचं. ओके, फेब्रुवारी महिना 2004 29 दिवसाचा असतो, त्यामुळं ऑड डेज येतात 1. फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत ऑड डेज 1 येतात. मार्च महिना 31 असतो, त्यामुळं मार्च ते एप्रिलपर्यंत ऑड डेज येतात 3. एप्रिल ते जूनपर्यंत मित्रांनो ऑड डेज येतात, ते म्हणजे 2. राईट, हे काउंट करा फक्त, 2 आणि 3 5 आणि 1 6 6 ऑड डेज. मग आता आपल्याला काय करायचं आहे, मंगळवार नंतरचा 6वा दिवस पकडायचा आहे. ओके, 6 दिवस नंतर म्हणजे 1 दिवस आधी, 6 दिवस नंतर. आता मंगळवार नंतरचे 6 दिवस मोजा तुम्ही, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार येतो. ओके, मग आता हे 6 दिवस मोजत बसण्यापेक्षा 6 दिवस नंतर म्हणजे 1 दिवस आधी मोजायचं, म्हणजे 1 दिवस आधी एवढंच मोजा फक्त. ओके, मंगळवार होता, वार येणार सोमवार. ओके, क्लियर आहे? मे राहिला, होय ना मित्रांनो, मे राहिला ना, करेक्ट आहे, चुकलं आपलं, मे राहिला. एप्रिल नंतर मे घ्यायचं सोडून मी डायरेक्टली जून घेतला. करेक्ट आहे, करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे, राईट आहे. करेक्शन नीडेड, करेक्शन करून घ्या तुम्ही. ओके, थँक्यू. एक एप्रिल नंतर मे आणि 1 जून असं मोजायचं आहे. ओके, एप्रिल ते मे 2 आणि मे ते जून 3, करेक्ट आहे. म्हणजे हे किती झाले बघा, 3 आणि 1 4 6 6 आणि 3 9, बरोबर आहे. 9/7 करा, बाकी राहते दोन. म्हणजे मंगळवार नंतरचे 2 दिवस मोजायचे. पहिले 6 आलं उत्तर, पण आपल्याला आणखीन आता 9 झाल्यामुळं 9/7 भाग दिला, बाकी राहते 2 दिवस नंतर. मग बुधवार, गुरुवार बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे, ते बरोबर आहे, गुरुवार. ओके, गुरुवार, पॉईंट कळला सगळ्यांना? येस, मे राहिला होता, आता गुरुवार आला आन्सर, राईट. चलो डन, पुढचा प्रश्न थोडासा ट्रिकी देतो मी. जर 2001 स्वातंत्र्य दिन बुधवारी आला, तर त्या वर्षाचा जागतिक एड्स दिन कोणत्या वारी येईल? ऑड डेज हे
महिन्यामध्ये किती दिवस असतात त्याला 7 ने भागल्यावर येतात. ओके, जानेवारी महिना 31 असतो, 31/7 केलं की आपल्याला ऑड डेज मिळतात. स्वातंत्र्य दिन सगळ्यांना माहित आहे बरोबर, एड्स दिन मी सांगतो तुम्हाला 1 डिसेंबर, एड्स दिन आहे 1 डिसेंबर. म्हणजे तुम्हाला विचार दिलेला आहे 15 ऑगस्टचा वार. पंधरा ऑगस्ट 2001 बुधवार आहे, त्याच वर्षाचं म्हणले एड्स दिन 1 डिसेंबर 2001 कोणता वार असेल. आता हा पॉइंट क्लिअर झाला ना तुमचा, भरपूर पॉइंट क्लिअर होतील तुमचे. मंडे नाही, बुधवार नाही उत्तर. राईट, चला मी सांगू. आता एक लक्ष द्या, ही कन्सेप्ट कधी चुकायची नसेल तुम्हाला, तर ही जर कन्सेप्ट तुम्हाला कधी चुकायची नसेल तर मी सांगतोय ते एक मेथड वापरा. काय मेथड आहे? 15 ऑगस्ट आणि 1 डिसेंबर या दोन तारखा आहेत, या दोन तारखापैकी तुम्ही फक्त काउंटिंग करताना एकच तारीख मोजायची. ओके, दोन तारखापैकी काउंटिंग करताना एकच तारीख मोजायची. म्हणजे काय सर, ऑगस्ट महिन्यातले दिवस मोजताना तुम्ही 15 तारीख काउंट करायची नाही, हे पॉईंट लक्षात घ्या. आणि डिसेंबर महिन्याचे दिवस मोजताना तुम्ही 1 तारीख काउंट करायची. असं जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल, तुमचं उत्तर बरोबर येईल. ओके, मग आता सर नेमकं लक्षात नाही आलं म्हणून काय करायचं आहे. आता एक काम करा, ऑगस्ट महिन्यामध्ये 15 दिवस मोजले नाहीत मी, 15 तारीख पकडली नाही, मग ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस उरले? ओके, ऑगस्ट महिना आहे 31चा, 31 मधले 15 दिवस नाही मोजले, म्हणजे ऑगस्ट महिन्यामधले किती दिवस मोजले? ऑगस्ट महिन्यातले 16 दिवस मोजले. बरोबर आहे, राईट. ऑगस्ट, ऑगस्ट नंतर येणार सप्टेंबर. सप्टेंबर महिन्यामधले मित्रांनो टोटल 30 दिवस असतात. 30 दिवस म्हणण्याच्या ऐवजी मी 2 दिवस म्हणू शकतो, कारण ऑड डेज मोजायचं आहे. पण ठीक आहे, मी तुम्हाला कळावं म्हणून इथं 30 लिहितो. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये परत 31 दिवस असतात, 31 दिवस मोजले मी. ओके, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये 30 दिवस असतात, 30 मोजले. ओके, आणि डिसेंबर महिन्यामध्ये मित्रांनो इथं ह्या एकच तारीख पकडायची, आपल्याला एकच तारीख पकडायची आहे, डिसेंबर महिन्यातले एकच दिवस, म्हणून इथे 1 लिहिला मी. ओके, आता या सगळ्यांचे बेरजा मोठमोठ्या करण्यापेक्षा यांचे ऑड डेज करा. 16 जर 7 ने भागलं, 16/7 केलं तर बाकी उरते 2, बाकी किती उरते 2, म्हणजे 2 ऑड डेज आहेत ऑगस्ट महिन्यात. ओके, 30 दिवसाचा महिना असेल, 30/7 केलं तर बाकी उरते 2, म्हणजे ह्याचे पण ऑड डेज 2 झाले. म्हणजे 7 भागल्यानंतर जी बाकी असते ना त्याला म्हणायचं ऑड डेज. 31 भागल्यावर 7 ने 3 ऑड डेज, 30 भागल्यावर 2 आणि 1 हा ॲज इट इज 1. ओके, यानुसार 2 2 4 4 3 7 7 2 9 9 1 10. ओके, 10 राहिले शिल्लक, मग 10/7 पुढे गेले ना, मग परत 7 भाग द्या, मग बाकी उरते मित्रांनो 3. ओके, मग 3 दिवस आपल्याला पुढे जायचे. बुधवार होता, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, उत्तर येणार शनिवार. संपला विषय, लक्षात आले सगळ्यांना, कन्सेप्ट कळला आहेत का सगळ्यांना? एकदम इम्पॉर्टंट लेक्चर आहे बरं का हे. आता बऱ्याच जणांना माहीत नाही आहे लेक्चरचा, टोटल इम्पॉर्टंट लेक्चर आहे. होप्स तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येत असेल. ओके, क्लिअर कन्सेप्ट, डन. स्लो घेऊयात बरं का, काही टेन्शन नाही, निवांत घेऊयात लेक्चर. महत्वाचं म्हणजे कन्सेप्ट कळणं आहे इथं, हे कळलं की संपला विषय, काही अडचण येणार नाही तुम्हाला.
पुढचा प्रश्न, जर 2002 साली टेट साठी उपयोगी आहे 1001 टक्के. जर 2002 साली टिळकांची पुण्यतिथी रविवारी होती, नेहमी 1 तारीख सोडणे एक पकडायची ना, यस 1 तारीख पकडायची 1 तारीख सोडायची एवढंच करायचं आहे. जर 2002 साली टिळकांची पुण्यतिथी रविवारी होती तर त्या वर्षीचा जागतिक मानवी हक्क दिन जागतिक मानवी हक्क दिन असतो मित्रांनो 10 डिसेंबर आणि टिळकांची पुण्यतिथी असते 1 ऑगस्टला. ओके, टिळकांची पुण्यतिथी असते 1 ऑगस्टला. ओके, जागतिक मानवी हक्क दिन कोणत्या वारी येईल? कशाचा कट ऑफ? चला मी गणित लिहिले, फटकन आन्सर सांगायचं. संडे नाही, चेक करा परत एकदा. सॅटरडे वाले सुद्धा परत एकदा चेक करा. संडे सॅटरडे परत एक वेळ चेक करा. नोप, गुरुवार सुद्धा उत्तर चुकलेलं आहे. 1 ऑगस्टला रविवार होता तर 10 डिसेंबरला कोणता वार असेल? एक्झॅक्टली राईट. आता कुठं कुठं काय काय चुकले ते सगळेजण चेक करा. ओके, ज्यांचं उत्तर फ्रायडे आलेलं आहे ना ते विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. फ्रायडे आलेल्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. ओके, काय चुकलं बाबा आता इथं? 1 ऑगस्टला रविवार आहे. ओके, आणि त्याच वर्षीच्या 10 डिसेंबरला कोणता वार असेल? असा साधा सिंपल क्वेश्चन आहे. ओके, असा साधा सिंपल क्वेश्चन आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं, आता ऑगस्ट महिना पूर्ण पकडायचा. आपण पुढे चाललोय की नाही? ऑगस्टपासून डिसेंबरकडे चाललोय की नाही? मग ऑगस्ट महिन्यातली 1 तारीख सोडायची फक्त. 1 तारीख सोडली, ठीक आहे, ऑगस्टची 1 तारीख सोडली सर. मग पुढे काय करायचं? ऑगस्ट महिन्यातले किती दिवस पकडणार तुम्ही? ऑगस्ट हा 31 दिवसाचा महिना आहे. 1 तारीख पकडली नाही आपण तर ऑगस्ट मधले फक्त 30 दिवस, बरोबर, राईट. ऑगस्ट नंतर सप्टेंबर मधले 30 दिवसाचा महिना आहे, त्याच्यामुळे 30 दिवस. ऑक्टोबर 31 दिवसाचा महिना आहे. नोव्हेंबर 30 आणि डिसेंबरचे मित्रांनो 10 दिवस आहेत. 10 दिवस पकडले. ओके, आपल्याला सोयीचं जाण्यासाठी मी हे असं लिहिलंय. आता ह्याच्यामधले ऑड डेज किती? 30 दिवसाचे ऑड डेज 2, 30 चे ऑड 2, 31 चे ऑड 3, 30 चे ऑड 2 आणि 10 चे ऑड मित्रांनो आहेत 3. 10 चे ऑड आहेत 3. पॉईंट कळलं? मग आता 2 2 4 4 3 7, 7 आणि 7 म्हणले की वरची काउंटिंग करायची गरज नाही, ठीक आहे, तरी सुद्धा 7 आणि 2 9, 9 आणि 3
मित्रांनो 12 म्हणजेच किती 12/7 केलं परत 5 दिवस ऑड भेटले आपल्याला 5 दिवस पुढे मोजायचे 5 दिवस पुढे मोजण्यापेक्षा आपण 2 दिवस मागे पण मोजू शकतो 5 दिवस पुढे म्हणजे 2 दिवस मागे 2 दिवस मागे ओके कुठे चुकले होते बघा एकदा 2 दिवस मागे रविवार होता शनिवार आणि शुक्रवार उत्तर येतं शुक्रवार कहां पे गलत हो गए थे आप देख लो एक ऑगस्ट ला संडे त्यावरून 1 डिसेंबर ला कोणता वार येईल सेमच आहे सिंपलच आहे एक ऑगस्ट ला संडे इथे एक स्वप्ना यांनी एक गणित टाकले ते लगेच आपण सॉल्व करूयात त्याच्यानंतर ओके कुठे चुकलं होतं बघून घ्यायला पुढचा प्रश्न आहे सिंपल आहे मित्रांनो 1 ऑगस्ट ला संडे वर्षाची गरज नाही बरं का जोपर्यंत आपला फेब्रुवारी ओव्हरलॅप होत नाही ना तोपर्यंत वर्षाची गरज नाही तर 1 डिसेंबरला कोणता वार असेल असा प्रश्न आहे डिसेंबर पूर्ण नाही पकडायचं ऑगस्ट 31 नाही मोजायचे ऑगस्टचे फक्त 30 मोजायचे कारण ऑगस्टची तारीखच पकडायचे ना ऑगस्टची 1 तारीख पकडायची नाही ना त्याच्यामुळे ऑगस्टचे 30 मोजायचे याचा आंसर सांगा 1 ऑगस्ट संडे 1 डिसेंबर कोणता वार 1 ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ओके तीन ऑड दोन ऑड तीन ऑड दोन ऑड ओके 5 आणि 3 8 आणि 2 10 10 म्हणजेच 3 दिवस पुढे 10 म्हणजेच 3 दिवस पुढे संडे होता सोमवार मंगळवार आणि बुधवार 1 डिसेंबरला बुधवार येईल लक्षात अरे क्लियर है पॉइंट पुढचा प्रश्न हा टाइपच कंप्लीट करून टाकू आपण अजून एक इथं प्रश्न टाकलेला आहे वैशाली तुमचा प्रश्न घेत आहे मी 15 ऑगस्ट 2011 ला मंडे सोमवार होता तर 26 जानेवारी 2012 ला कोणता वार येईल हा प्रश्न विचारलेला आहे तलाठी भरती एक डिसेंबरचा ऑड डे काय घ्यायचा एक घ्यायचा फक्त एक डिसेंबरचा ऑड डे एक घ्यायचा किंवा हे बघा हे इथं एक लक्ष द्या इथून जे स्टार्ट झाले 1 ऑगस्ट पासून या ऑगस्ट महिना 31 चा असतो 1 ऑगस्ट नाही पकडली पण 1 सप्टेंबर पकडली तर हे 31 दिवस होतात ओके हे असं पकडले बघा मी हे 31 नोव्हेंबरची 1 तारीख नाही पकडली पण ही एक पकडली म्हणून हे 30 होत झाले ओके हे 30 झाल्यामुळे 2
हॅलो आत्ता मी तिकडेच होतो क्यों आत्ता तिकडेच होतो आता मी इकडं बाहेर आलो जरा घराकडे मी अर्धा पाऊण तास झाला आलो बघा इकडं निघाला असेल आता आता मीच उद्या येतो उद्या येताना घेऊन येतो तुम्हाला हां ठीक आहे हॅलो हां बोला तुम्ही माझे नाव देऊ बोलू ना एक्झॅक्टली एक्झॅक्टली हां हां यूट्यूबचं ते सिल्वर बटन आहे ना हां मला तेवढं सर टेक्निकली कळत नाही ते काय करायचं त्याला रिप्लाय कसं करायचं ते काय करायला पाहिजे मी आता त्यांना केवायसी म्हणजे काय असतं मग मी पाठवतो ना सर तुम्हाला व्हॉट्सअपला ओके मी तुम्हाला आधार कार्ड पाठवतो तुमच्या व्हॉट्सअपला तेवढं सफिशियंट आहे हो मी दोन्ही पण पाठवतो तुम्हाला तुम्हाला जर काही एक्स्ट्रा वाटलं तर मला सांगा मी आणखीन पाठवेन डन डन सर हो येस याच नंबरवर पाठवू का ठीक आहे सर पाठवू ते सिल्वर बटन राहिले ना आपलं त्याच्यामध्ये हां हां हो माहिती आहे मला ते सिल्वर बटन ना ठीक आहे ठीक आहे ठीक ते तिथंच अडकून पडले का मुंबईला माझं ओके सर मी नाही नाही आता हां माझं नेटवर्क जरा प्रॉब्लेम असते मी तुम्हाला लगेच पाठवतो सर तुमचे हे व्हॉट्सअप नंबर आहे ना ठीक आहे सर हा नंबर नाही सर 88चा आहे हां हो बरोबर आहे सर याच्यावर मी व्हॉट्सअपला पाठवतो ओके सर ओके येस येस यूट्यूबला आपल्या माझ्या मेन चॅनलला यूट्यूबच्या मेन चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर झालेत ना तर त्याच्यासाठी बऱ्याच दिवसापासून माझं ते अडकून पडलं होतं सिल्वर बटन जे असतं ते ओके ते सिल्वर बटन अडकून पडलं होतं आता त्यांचा फोन आला आहे लवकरात लवकर सिल्वर बटन घेऊन जाऊ बारी मी यांना एकदा पाठवतो मित्रांनो सिल्वर बटन माहीत असेल ना तुम्हाला सगळ्यांना सिल्वर भरपूर दिवस झाले ते बटन येऊनही भरपूर दिवस झाले पण ते मला ते टेक्नॉलॉजीतलं जास्त नाही समजत ते काय म्हणतात त्याला त्यांचा मेल वगैरे येतो ना ते कस्टममधून क्लिअर होतं ते ॲक्च्युली येतं अमेरिकेकडून काहीतरी ओके ते अडकून पडलं होतं मी पहिल्यांदा त्यांना मेल करून हे करतो एकच मित्रांनो
ओके चलो डन, तुम्हाला एक मिनिटासाठी थांबावं लागलं. थँक्यू एवरीबडी, थँक्यू. एक मिनिटासाठी तुम्हाला वेट करावं लागलं. डन, मी या पॉईंटकडे येतो परत, त्यांना डिटेल पाठवली मी, परत कामाच्या याच्यामध्ये विसरून जातो मी सगळं. आपल्याला 1,00,000 सबस्क्रायबर होऊन आता कदाचित 1 महिना झाला असेल बरं का माझ्या मूळ चॅनलला. ते युट्यूबर लोकांना माहीत असतं, सिल्वर बटन असतं, मी हे करतो. ए रुबो, 15 ऑगस्ट 2011 उत्तर तुमचं आले बऱ्यापैकी. 15 ऑगस्ट 2011 आणि 26 जानेवारी 2011 पर्यंतचे दिवस मोजा. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, सेलिब्रेट करूत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. इथपर्यंत आपल्याला ऑड डेज मोजायचे आहेत पहिल्यांदा. ओके, सगळेजण लक्ष द्या आता परत एकदा. ओके, सगळेजण परत एक वेळेस लक्ष द्या. ओके, हा 15 ऑगस्ट ही तारीख पकडणार का मित्रांनो? 15 ऑगस्ट ही तारीख पकडणार का? 15 ऑगस्ट ही तारीख पकडणार का? आई तिला बरोबर इकडे, तिला बरोबर इकडे. 15 ऑगस्ट ची तारीख पकडणार का? नाही पकडायचं. ओके, 15 ऑगस्ट नंतर 26 जानेवारी तारीख पकडायची का? तर पकडायची. अस ऑगस्ट मधले किती दिवस पकडणार तुम्ही? ऑगस्ट महिन्यातले किती दिवस पकडणार? 16 दिवस. ओके, ऑगस्ट महिन्यातले 16 दिवस. पाणी सप्टेंबर महिन्यातले 30, ऑक्टोबरचे परत 31, नोव्हेंबरचे 30, डिसेंबरचे पूर्ण 31 आणि जानेवारीची 26 तारीख पकडायची, म्हणजे जानेवारीचे 26. काय सांगलं एक पहिले ते आधार कार्ड पुढून मागून फोटो करून मला पाठव व्हॉट्सअप. तुझं माझं आहे ना तू. सोळा म्हणजे 2 दिवस ऑड, 30 म्हणजे 2 दिवस ऑड, 31 म्हणजे 3 दिवस, 30 म्हणजे 2 दिवस, 31 म्हणजे 3 दिवस आणि 26 म्हणजे मित्रांनो किती दिवस वाढ आहेत सांगा बरं मला. 26 म्हणजे किती दिवस वाढ आहेत? 26 म्हणजे किती दिवस वाढ? पाच. ओके, कारण 7 त्रिक 21, बाकी 3 उरते. करा ॲडिशन याची, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 म्हणले की बेरीज करायची नाही पुढचे. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, म्हणजे टोटल मित्रांनो सांगा 10 आणि 7 17, ॲडिशन टोटल 17 येते ना रे. 7 आणि 2 9 आणि 3 12 आणि 5 17. ओके, ॲडिशन 17 17 भागिले 7 करा, बाकी राहते 3 बाकी म्हणजे 3 दिवस पुढे. सोमवार होता, मंगळ, बुध, गुरु. गुरुवार आन्सर आलं का सगळ्यांचं? गुरुवार. तलाठी भरतीचा प्रश्न कोणी टाकला होता? हा ज्यांनी टाकला त्यांना क्लिअर झालं का बघा हा प्रश्न? ज्यांनी टाकला त्यांना क्लिअर झाला हा प्रश्न? यस. चलो नेक्स्ट पुढच्या प्रश्न करतोय. जर 20 नोव्हेंबर 2001 रोजी शनिवार होता, जर 20 नोव्हेंबर 2001 रोजी शनिवार होता तर 2001 साली टिळकांची पुण्यतिथी, टिळकांची पुण्यतिथी 1 ऑगस्टला होती. ओके,
इथं लिहून ठेवतो मी 1 ऑगस्ट. टिळकांची पुण्यतिथी कोणत्या वारी होती? इथं रिवर्स यायचंय तुम्हाला, रिवर्स. इथं तुम्हाला रिवर्स यायचंय. ओके, वीस नोव्हेंबर पासून 1 ऑगस्ट पर्यंत रिटर्न यायचं आहे तुम्हाला. जर चुकायचं नसेल नाही गणित कधीच, तर एक काम करा, असंच लिहा जसच्या तसं. 1 ऑगस्ट, पुन्हा सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असं लिहा, म्हणजे तुमचं कधीच चुकणार नाही. सर रिवर्स सांगितली तारीख, तरी पण असंच काही, तरी पण असंच लिहायचं, कधीच चुकत नाही असं लिहिलं तर. ओके, बऱ्याच जणांचं उत्तर काय आलंय? संडे, शुक्रवार. शुक्रवार एक आलंय आणि संडे एक आलंय, दोन्ही उत्तर नाही आहेत. शुक्रवारही नाही, संडेही नाही. नाही नाही, सॉरी 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 सॉरी, संडे आहे उत्तर, संडे आहे. 1 ऑगस्टचं उत्तर संडे आहे, संडे. चेक करायचं का आपण? चेक करूया. 20 नोव्हेंबर 2001 रोजी शनिवार आहे. 2001 साली टिळकांची पुण्यतिथी. दिवस मोजा पहिल्यांदा. सर आपण 1 तारीख नाही पकडत. करेक्ट आहे, नाही पकडली. मग आता आपण रिवर्स चालू आहे ना, मग आता रिवर्स चालू आहे तर रिवर्सच मोजू दिवस. 20 नोव्हेंबर म्हणजे 20 दिवस मोजा, बरोबर. ऑक्टोबरमधले 31 दिवस, सप्टेंबरमधले 30 दिवस, आता ऑगस्टमधले तुम्ही किती दिवस मोजताय ह्याच्यावर तुमचं उत्तर डिपेंड आहे. ऑगस्टमधले तुम्ही किती दिवस मोजताय ह्याच्यावर तुमचं उत्तर डिपेंड आहे. सांगा ऑगस्टमधले किती दिवस मोजताय. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे, ऑगस्टमधले किती दिवस मोजताय. ऑगस्टमधले किती दिवस मोजत आहात हे करेक्ट आहे. ऑगस्टमधले 30च मोजायचे. सर ऑगस्ट 31 दिवसाचा आहे, पण 1 तारीख नाही पकडायचे ना आपण, त्याच्यामुळे 30 दिवस. ओके, आता करा ऑड डेज काउंट. 2, 2, 3 आणि 6. 20 म्हणजे 6. 2 आणि 2 4, 6 आणि 4 10 3 13. 13 म्हणजेच मित्रांनो किती माहिती आहे का, 13 म्हणजेच बाकी राहते. परत ऑर्डर डेज 6 दिवस राहतात. मग आता 6 दिवस काय करायचं माहिती आहे का आपल्याला, इथं लक्षात घ्या, इथं गळपटणार तुम्ही 100%. 6 दिवस पुढे नाही मोजायचे आपल्याला, 6 दिवस मागे मोजायचे, हे कळलं पाहिजे तुम्हाला. याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द आहे मागे, 6 दिवस मागे. ओके, 6 दिवस मागे चला. 6 दिवस मागे म्हणजे मित्रांनो 1 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे. 6 दिवस मागे म्हणजे 1 दिवस पुढे. ओके, शनिवारपासून 6 दिवस मागे मोजायचं म्हणजे शनिवारच्या पुढचा 1 दिवस मोजायचं. शनिवारच्या पुढचा 1 दिवस रविवार येतो. उत्तर रविवार ज्यांचं आलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. रविवार यांचं उत्तर आहे, त्यांचं उत्तर बरोबर आहे. आता ज्यांचं शुक्रवार उत्तर आलं ना, त्यांनी काय केलं सांगतो. 6 दिवस उत्तर आल्याबरोबर, 6 दिवस उत्तर आल्याबरोबर 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे मोजले. तर 6 दिवस पुढे नाही, 6 दिवस मागे मोजायचं आहे. 6 दिवस मागे म्हणजे 1 दिवस पुढे, असं आन्सर काढायचं आहे. तारीख आहे ना, दिवस मागे पुढची तारीख आहे. खूप लेट जॉईन झालं सुवर्णा, बऱ्याच वेळ झालं चालू आपलं लेक्चर. ओके, दिवस मोजायचं शिकवलं मी त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न, जर जर 2000 सालचा शेवटचा दिवस शुक्रवार शुक्रवार होता, तर एप्रिल महिन्याचा एप्रिल महिन्याचा
शेवटचा दिवस कोणता वार होता? शेवटचा दिवस कोणता वार होता? ओके, टेलिग्राम जॉइन करा सगळेजण. आज प्लसला भरपूर लेक्चर आहेत बर का मित्रांनो, भरपूर लेक्चर आहेत प्लसला. आज माझे कंटिन्यू लेक्चर आहेत. आज चला फटक्कन सांगा, फ्रायडे उत्तर आले बऱ्या जणांचं. फ्रायडे आन्सर आलेला आहे. चला सेम पद्धतीने जाऊयात. आता मी प्रत्येक महिन्या प्रत्येक वेळेस महिना लिहिणं गरजेचं नाही आहे बरं का मित्रांनो. प्रत्येक वेळेस महिना लिहून वेळ वाया घालायचं नाही. ओके, मी फक्त दोनच महिने लिहिणार. एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस म्हणले बरोबर, म्हणजे 30 एप्रिल आहे हा. ओके, 30 एप्रिल आणि 2000 सालचा शेवटचा दिवस. 2000 सालचा शेवटचा दिवस कोणता असतो माहिती का? डिसेंबर असतो. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता हे एवढं प्रत्येक वेळेस लिहू नका. ऑगस्टचा शेवटचा दिवस शुक्रवार आहे. ऑगस्टचा शेवटचा दिवस, सॉरी, 2000 सालचा शेवटचा दिवस शुक्रवार आहे. म्हणजे 31 तारखेचा वार सांगितला याने. 31 डिसेंबरचा वार. 31 तारीख पकडायची का तर पकडा. 31 तारीख पकडायची तर काय? पकडायची आहे. मग 31 तारीख पकडली तर 8 दिवस किती आले? 3 आले. ओके, याचे 8 दिवस आले 2, परत 3, परत 2, इथं 3, परत इथं 3, इथं 2, मेचे 3 आणि एप्रिलचे दिवस पकडायचे नाही, कारण 30 तारीख पकडायची नाही आपल्याला, म्हणजे 0. आता फक्त हे मोजा आणि त्याच्यानुसार दिवस मागे घ्या. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 13 आणि 3 मित्रांनो 16, 17, 18, 19, 20, 21. 21 आलं. 21 मित्रांनो, 21 आलं याचा अर्थ काय होतो माहिती का? 21 भागिले 7 केलं, बाकी उरते 0. बाकी 0, बाकी 0 म्हणल्यावर तोच वार येणार, शुक्रवारच येणार. चेक करा, कुणाला काही म्हणायचं का याच्यावर सांगा. शुक्रवारच येणार. ओके, सुपर हिट गणित होते. चलो ओके, okay.
दोन तीन संतोष ती बाकी आहे, बाकी आहे, देऊ पुढचं गणित. भरपूर भरपूर वेळ लेक्चर आहे आज. ओके, अजून मिनिमम 1 आवर. प्लसचे विद्यार्थी सुट्टी घेऊ शकतात बरं का, कारण प्लसला 5 वाजता तयार राहिले लगेच पडतात. आणखीन प्लसचे विद्यार्थी सुट्टी घ्या आता थोड्या वेळासाठी, 3 वाजलेत, अजून 1 तास मी ते लेक्चर घेणार आहे. तुम्ही प्लसचे विद्यार्थी सुट्टी घ्या आणि प्लससाठी फ्रेशली 5 वाजता तयार राहा. आणि महत्त्वाची गोष्ट, प्लसच्या विद्यार्थ्यांना मला एक पॉईंट विचारायचा आहे, प्लसला असा कोणता लेक्चर घ्यायचा आहे गणित आणि बुद्धिमत्ताचं, ते मला लवकरात लवकर मेसेज करा. ओके, प्लसला कोणतं लेक्चर घ्यायचं आहे गणित बुद्धिमत्तासाठी त्याला, ते मला मेसेज करा फटकन. आवाज क्लिअर आहे का प्लसवाल्यांना? प्लसचे विद्यार्थी आता इथं या बॅचला सुट्टी घ्या, प्लसचे विद्यार्थी या बॅचला सुट्टी घ्या. माझ्या नंबरवरती नंतर महत्त्वाचे टॉपिक, 5 वाजता लेक्चर आहे प्लसचं. ओके, 5 ला लेक्चर आहे परत एकदा प्लसचं, 5 ते 7 लेक्चर आहे. ओके, 5 ते 7 प्लसचं लेक्चर आहे. तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती मेसेज करा की कोणता, किंवा इथे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कोणतं लेक्चर घ्यायचं आहे 5 वाजता. ओके, 5 ते 7 प्लसला लेक्चर आहे आपलं. आणि दुसरी गोष्ट, परत 9:45 ते 9:00 आवाज येतोय का आता? तर जुलै महिना आहे, त्यात जर आपण 15 जुलै ही तारीख घेतली तर या महिन्यात बाकी किती घ्यायचे गणित विचारा डायरेक्ट मला. चला, प्लसचे विद्यार्थी पटकन सुट्टी घ्या बरं, प्लसचे विद्यार्थी पटकन सुट्टी घ्या. जरास 3 वाजलेत, 5 वाजता परत प्लसचं लेक्चर आहे. ओके, नंतर तुम्ही हे लेक्चर बघू शकता, पण प्लसच्या लेक्चरला तुम्ही फ्रेश राहिले पाहिजे. आणि परत संध्याकाळी लेक्चर आहे, मी बोललेलं ऐकू आलं का नाही माहित नाही तुम्हाला, हे मध्येच इंटरनेट ब्रेक झालं होतं. हे 2 लेक्चर आपले प्लसचे आहेत. आणि मी तुम्हाला प्लसवाल्याने एक प्रश्न विचारला की 5 ते 7 मध्ये कोणता महत्त्वाचा टॉपिक घ्यायची गरज आहे, तो मला आता लगेच सांगितला तरी बेस्ट आहे, किंवा नंतर मला आठवा विचार करा आणि नंतर मला फक्त 4:30 आधी सांगा. ओके, 4:30 आधी कळलं? प्लसचं लेक्चर आहे सिद्धी, प्लसचं लेक्चर आहे. ओके, त्याच्यामुळं प्लसचे विद्यार्थी आता सुट्टी घ्या, आता पुढे तुम्ही प्लसचं लेक्चर करायची गरज नाही, आता हे युट्यूबचं लेक्चर करायची गरज नाही. आता युट्यूबला माझं मी वर्षाचे गणित घेणार आहे. ओके, तुम्ही प्लससाठी फ्रेशमध्ये राहा, 5 ते 7 हा टायमिंग आहे. गणित बुद्धिमत्ताचं मी तुम्हाला प्रश्न विचारला की गणित आणि बुद्धिमत्ताचा कोणता टॉपिक घेण्याची गरज आहे, तो टॉपिक मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा नंतर मेसेज करून सांगा. ओके, सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा ऑलरेडी टॉपिक मी शेड्यूल केलेला आहे, झालेल्या ह्याच्यात सांगा. सरळ व्याज चक्रवाढाचा शेड्यूल आहे ऑलरेडी. बुद्धिमत्ताचा कोणता टॉपिक, तुम्ही प्लसला आहात का आशा? हा मग सांगा, पटकन सांगा मला. विकास प्लसला आहात तुम्ही, प्लसचे सगळे विद्यार्थी आता सुट्टी घ्यायचे. ओके, आणि आता मला
नंतर तुम्ही सांगा की सर 5 वाजता ह्याचा माझा टॉपिक अजून फिक्स नाही केला मी कोणता घ्यायचा तो ओके याचा टॉपिक फिक्स नाही केला मी आणखीन कोणता ओके तर तुम्ही मला नक्की नंतर कमेंट बॉक्स मध्ये सांगा पाण्याची टाकीची गणित बाकी आहेत का रेशमा 100% नक्की बाकी आहेत का पाण्याची टाकी नळाचे ऍडव्हान्स लेवलचे बाकी आहेत ना पाण्याची टाकी नळाचे पाण्याची टाकी आणि नळ ऍडव्हान्स लेवलचे गणित बाकी आहेत का घातांक टॉपिक एक राहिलाय करेक्ट आहे विकास पाण्याची टाकी आणि नळ हा एक टॉपिक 4:30 वाजता प्रोफाईल चेक करायचं माझी आणि घातांक हा एक टॉपिक ठीक आहे दोघांपैकी एकच टॉपिक घेता येणार आहे आज मला ओके पाण्याची टाकी नळ हा टॉपिक घेऊयात ऍडव्हान्स मधले सगळे गणित ओके अवघडचे सगळे गणित संध्याकाळी 5 वाजता 5 ते 7 ओके जर 5 च्या आधी जर लेक्चरचं हेडिंग नाही बदलली तर मला एक कॉल करून सांगा राईट पुढचा प्रश्न घेऊयात आपण चला आता प्लसचे व्यक्ती विद्यार्थी टाटा बाय बाय आम्ही आता दुसरे टॉपिक घेणार आहे ओके तुमचा हा टॉपिक झालेला आहे पुढचा त्याच्यामुळे प्लसचे विद्यार्थी इथे वेळ वाया करू नका ओके जर 2008 सालचा आता याच्यानंतर वर्ष हा टॉपिक चालू केला मी 2008 सालचा प्रजासत्ताक दिन गुरुवारी असेल तर त्या वर्षाचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल कोणत्या वारी येईल रामचंद्र सर उद्या 6 PM ला रेल्वे बेसिक ते ऍडव्हान्स घ्या युट्यूबचं शेड्यूल नाहीये रामचंद्र माझं तरी मी प्रयत्न करतो उद्या घ्यायचा पण रामचंद्र तुम्ही मला नंतर मेसेज करा ओके रामचंद्र तुम्ही नंतर मला मेसेज करा मी स्पेशल वरती कंटिन्यू स्पेशलचे कंटिन्युअसली मी 4 लेक्चर घेणार आहे उद्या ओके स्पेशलला 4 लेक्चर जे की मोफत लेक्चर असतात फक्त ते ॲपवर असतात अनअकॅडमीच्या ओके स्पेशलला मोफतचे 4 लेक्चर घेणार आहे तुम्हाला जो टॉपिक अवघड आहे रामचंद्र तो नंतर मला मेसेज करा मी त्या टॉपिकचे लेक्चर लावतो उद्या स्पेशलचे ओके अनअकॅडमीच्या ॲपवर लावतो डन चला हे पुढचं गणित दिलेलं आहे फटकन सॉल्व करा सर मी जे ओके बाय जे विद्यार्थी प्लसवर नाहीत जे विद्यार्थी प्लसवर नाहीत त्यांनी मला नंतर स्पेशलला कोणते लेक्चर उद्या घ्यायचे ते सांगा मी उद्या 4 लेक्चर घेणार आहे कंटिन्युअसली Thank you.
उत्तर काल वेंसडे बुधवार ओके चेक करू अपन दोन हजार 2008 साल प्रजासत्ताक दिन गुरुवार है प्रजासत्ताक दिन मित्रों कभी प्रजासत्ताक दिन म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन मध्ये कन्फ्यूजन नाही करायचं स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक मध्ये कन्फ्यूजन करून घ्यायचं नाही बरोबर 26 जानेवारी गुरुवार आहे तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट कोणता वार असेल ओके आता एक लक्षात घ्या सिंपल मेथड सांगतो मी जानेवारी महिन्यातले किती दिवस पकडणार तुम्ही 5 पकडणार ओके फेब मधले 2008 चा फेब म्हटल्यावर 1 पकडणार ओके मार्च 3 एप्रिल 2 एप्रिल नंतर मे 3 जून 2 जुलै 3 ऑगस्ट चा 1 15 ऑगस्ट तारीख पकडल्यामुळे 1च पकडायचा ओके ही फक्त ऍडिशन करायचं उत्तर संपलं 5 आणि 6 6 आणि 3 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 ओके उत्तर 20 आलं ओके 20 भागिले 7 केलं तर बाकी येते 6 बाकी येते 6 कळलं मग बाकी जर 6 आली मित्रांनो तर याचा अर्थ 6 दिवस आपल्याला काय करायचं आहे पुढे जायचं आहे 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे गुरुवार होता 1 दिवस मागे येणार बुधवार गुरुवार होता 1 दिवस मागे येणार बुधवार ओके हे सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे असं समजू शकतो आपण चला आता वर्ष स्टार्ट करतो मी वर्ष जर 15 जानेवारी 2001 रोजी मंगळवार असेल तर 17 मे 2006 रोजी कोणता वार असेल ओके इंग्लिश ग्रामर उद्या शक्यता थोडीशी कमी आहे सुवर्णा पण मी मराठी व्याकरण तर 100% येईन मराठी ग्रामरचा प्रयोग घ्यायचा ठीक आहे उद्या मी 4 लेक्चर घेणार आहे स्पेशलला उद्याचा टायमिंग अजून मी ठरवला नाहीये पण उद्या कंटिन्यू 4 लेक्चर मी स्पेशलला घेणार आहे ओके फक्त टॉपिक तुम्ही सांगा ते टॉपिक मी घ्यायचा प्रयत्न करतो प्रयोग हा टॉपिक एका लेक्चरमध्ये संपत नाही मला प्रयोगासाठी किमान 3 लेक्चर लागतात फ्रायडे 15 जानेवारी 2001 मंगळवार असेल तर 17 मेला कोणता वार थोडक्यात चुकले थोडक्यात चुकलेला आहे प्रयोग चालू आहेत तसं प्लसला माझे चला कोणाचा आले आन्सर नाही थोडक्यात चुकले तुमचं सगळ्यांचा आन्सर
ज्योत्सना एकदम करेक्ट आंसर आहे. ज्योत्सनाचं उत्तर करेक्ट आहे. चेक करूयात आपण आता इथं. 15 जानेवारी 2001 रोजी मंगळवार आहे. ओके, एक काम करायचं, 15 जानेवारी 2006 पर्यंतचे वार मोजायचे, चुकायचं नसेल तर. 15 जानेवारी, सिंपल स्टेप सांगतो मी तुम्हाला, 15 जानेवारी 2001 मंगळ. ओके, 15 जानेवारी 2002, 15 जानेवारी 2003, 15 जानेवारी 2004, 15 जानेवारी 2005 आणि 15 जानेवारी 2006 पर्यंतचे दिवस मोजायचे आपल्याला पहिल्यांदा. ओके, आता हे दिवस मोजत असताना एक लक्षात घ्या मित्रांनो, एक तर तुम्ही 2-3 स्टेप न मोजता, ह्याचे सगळ्यांचे ऑड डेज एकत्र मोजा, किंवा मग जशा तसं सांगा. हे बघा, 2001 हे सामान्य वर्ष आहे. ओके, 2001 ते 2002 एक दिवस ऑड येतो, 2001 ते 2003 परत एक दिवस ऑड येतो, 2003 ते 2004 एकच दिवस ऑड येतो, परंतु 4 हे लीप वर्ष आहे, त्याच्यामुळे 4 पासून 5 पर्यंत जाईपर्यंत 2 दिवस ऑड येतात, आणि परत इथं काय येणार, 1 दिवस ऑड येणार. म्हणजे टोटल बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस ऑड आले, 6 दिवस ऑड आले, हे तुम्हाला मोजता आलं पाहिजे. ओके, 6 दिवस ऑड येतात या ठिकाणी. मग आता आपल्याला काय करायचं, 15 जानेवारी ते 17 मे पर्यंतचे दिवस मोजायचे आहेत. 15 जानेवारी ते 17 मे पर्यंत, 15 जानेवारी म्हणले की 16 दिवस. ओके, फेबचे 0 दिवस, मार्चचे 3, एप्रिलचे 2, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मेचे 17 दिवस. म्हणजेच बघा, हे 16 म्हणजे मित्रांनो 2 दिवस ऑड येतात, 16 पकडणार ते मी 2 दिवस पकडतो, आणि 17 म्हणजे मी 3 दिवस पकडतो. म्हणजे हे 2 आणि 3 5 आणि 2 7 आणि 3 10, म्हणजेच हे मित्रांनो किती झाले माहिती का, 16 दिवस. परत सांगायचं का, कुछ तो गडबड हो गई आम्ही, मरी इथं माझी काहीतरी गडबड झाली. ओके, चला एकदा चेक करा परत एकदा, सांगण्यात काही जर गडबड झाली असेल तर क्लिअर करून घ्या. हे बघा, मंगळवार आहे, इथं वार कोणता आहे, मंगळवार. ओके, इथे येणार बुधवार, एकच दिवस पुढे जाणार, कारण सामान्य वर्ष एकच ऑड डे असतो, त्याच्यामुळे एकच दिवस. बुधवार नंतर येणार गुरुवार. ओके, हे येणार शुक्रवार, करेक्ट आहे, आणि इथून शुक्रवार नंतर इथंपर्यंत जाईपर्यंत शनिवार नाही, तर इथे येणार रविवार. ओके, आणि रविवार नंतर हे येणार सोमवार. संपला विषय, 15 जानेवारीला सोमवार आहे, तर 17 मेला कोणता वार आहे, हे तुमचं नवीन गणित चालू झालं. 15 जानेवारी सोमवार, तर 17 मे कोणता वार, हे आता तुम्हाला मी दिलेलं गणित नेहमीसारखं. 15 जानेवारी, मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, जानेवारी महिन्यातले किती दिवस ऑड पकडणार तुम्ही, 15 दिवस नाही पकडले. ओके, 15 तारीख पकडायची नाही, म्हणजे 16 दिवस शिल्लक राहिले, 16 म्हणजे 2 दिवस ऑड राहणार. ओके, फेबचे 0 दिवस ऑड राहणार, कारण फेब्रुवारी महिना 28चा आहे 2006चा. मार्चचे 3 दिवस, एप्रिलचे 2 दिवस आणि मेचे मित्रांनो किती, 3 दिवस ऑड पकडायचे. ओके, यानुसार 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 3 10, 10 म्हणजेच मित्रांनो ऑड परत येणार ह्याचे 3, 10 म्हणजेच ऑड येणार 3. मग आता 3 दिवस पुढे जायचं आपल्याला, सोमवार होता, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, ह्याचं काउंटिंग येतं. गुरुवार हे याचं फायनल उत्तर येतं. फ्रायडे येत नाही, फ्रायडे येत नाही. ओके, फ्रायडे येत नाही, चेक करून घ्या, मी तुम्हाला सिस्टमॅटिक सांगितले सगळं. ओके, हे अशी चिंता आली की तुम्हाला काहीच डाऊट फुल राहणार नाही. पुढच्या गणिताकडे चाललो मी आता, साधारणतः 21वं 22वं गणित चालू आहे आपला आज. 26 जानेवारी 2006
रोजी शुक्रवार होता। तर 8 मार्च 2011 रोजीचा वार सांगा। आता हे नीट नीट टाइम लावून काढा बघ, गणित रोजीचा वार सांगा, टाइम लावून गणित करा बघ व्यवस्थित, जेवढे आहेत त्या सगळ्यांना येवा या पद्धतीनं। मंगळवार होता, एक मिनिट, काय प्रॉब्लेम झाला का मागच्या गणितात? श्रद्धा मागच्या गणितात काही प्रॉब्लेम झालाय का? ओमप्रकाश सर, या गणितात काही प्रॉब्लेम आहे का? मंगळवार कशाच होता म्हणताय तुम्ही? 15 जानेवारी 2005 रविवार आहे, 15 जानेवारी 2007 सोमवार, ओके याच्यात काही प्रॉब्लेम झालाय का? सोमवार नंतर हा डायरेक्ट 3 दिवसांमध्ये उरल्यामुळे गुरुवार आला, 3 दिवस मंगळवार बुधवार गुरुवार, यानंतर काही प्रॉब्लेम आहे का पटकन सांगा? 2001 माग हा मंगळवारच आहे, ते बोलताना चुकलोय का मी? स्क्रीन तर एकदम क्लिअर आहे बरं, काही याच्यात काही डाऊट नाही आहे। चलो ओके, या गणिताकडे चला। 26 जानेवारी 2006 शुक्रवार आहे, 8 मार्च 2011 कोणता वार असेल? 8 मार्च 2011 कोणता वार असेल? यस, बऱ्याच जणांचं जे उत्तर गुरुवार बुधवार, या प्रश्नाचं उत्तर काय? गुरुवार का बुधवार? अगेन 8 मार्चला कोणता वार आला एकदा परत सांगा। बुधवार करेक्ट आहे, 8 मार्चला बुधवार येणार। प्रज्ञा तुमचा अभ्यास छान चालू आहे, ओके कंटिन्यू, परफॉर्मन्स बेस्ट आहे। चलो 26 जानेवारी 2006 शुक्रवार आहे, ठीक आहे डन। 26 जानेवारी 2006 शुक्रवार आहे, ओके। आता मी काय करतो माहिती आहे का? 2011 वार डायरेक्ट काढतो मी, 26 जानेवारी 2011 वार डायरेक्ट काढतो। कसं काढणार बघा लक्ष देऊन, मी तुम्हाला कळवा म्हणून जरा स्टेप बाय स्टेप लिहितोय। 26 जानेवारी 2011 पहिल्यांदा वार काढा, मग तुम्ही 8 मार्चचा वार काढा, ओके। कसं काढणार? 26 जानेवारी 2006 ते 2011 ह्याच्यामध्ये किती वर्ष आहेत ते बघा, 6 ते 11 5 वर्ष आहेत, 5 वर्ष झाले हे लक्षात घ्या, 5 पैकी 1 वर्ष लीप आहे 2008 हे, बरोबर प्लस 1 करा म्हणजे हे झाले ऑड डेज तुमचे 6, ओके 6 दिवस पुढे घेऊन चला, 6 दिवस पुढे म्हणजेच 1 दिवस मागे, इथे येणार गुरुवार, एवढं सोपं आहे। इथे येणार कोणता वार? गुरुवार येणार, पहिला पॉइंट, ओके पहिला पॉइंट इथं गुरुवार येणार। आता नेक्स्ट
तुम्हाला काय करायचं, पुढचे 8 डेज मोजायचे आहेत. मग पुढचे 8 डेज कसं मोजणार, 26 जानेवारी ते 8 मार्चचे 8 डेज मोजा. जानेवारी महिन्यातले मित्रांनो 26 जानेवारी म्हणजे 5 दिवस 8 राहतात. ओके, 26 तारीख नाही पकडायची. फेब्रुवारी मधले 0 दिवस कारण हे लीप वर्ष नाही. आणि मार्च मधले मित्रांनो फक्त 1 दिवस. सर कसं काय 8 दिवस राहतात ना, 8 म्हणजेच 1 दिवस ना मित्रा, म्हणजे परत 6. ओके, परत 6 म्हणजे मित्रांनो 6 दिवस परत पुढे मोजा. गुरुवारच्या पुढचे 6 दिवस म्हणजेच 1 दिवस मागचा. म्हणून 8 मार्च 2001 ला कोणता वार येणार, बुधवार येणार. ओके, एवढं असं सिंपल आहे. 4 लाईनमध्ये आन्सर येतं, 4 लाईनमध्ये. ओके, स्टेप तुम्हाला फक्त कळावं एवढंच फक्त इच्छा आहे. क्लिअर सगळ्यांना. चला याच लेवलचं एक आणखीन एक गणित घेऊयात, म्हणजे हा पॉइंट माझा इथे क्लिअर होऊन जातो. याच लेवलचं आणखी एक गणित. February 5, 2010 रोजी रविवार होता. तर 22 मे 2015 रोजीचा वार सांगा. 22 मे 2015 रोजीचा वार सांगा. February 5, 2010 रविवार, 22 मे 2015 चा वार सांगा. चलो फास्ट आंसर सांगा. February 5, 2015 एकदा क्वेश्चन रीड करायचा. 5 फेब्रुवारी 2010 रोजी 5 फेब्रुवारी 2010 रोजी रविवार होता. तर 22 मे 2015 रोजी कोणता वार असेल. सरडन ओके, टाइम घ्या, काय हरकत नाही. एनीवन, तर आता मी सांगतो तुम्हाला. प्रज्ञा बरोबर आहे, संडे उत्तर आहे, पुन्हा संतोष एकदम करेक्ट आहे, ज्योत्स्ना बरोबर आहे, ओके,
संडे हे आपलं उत्तर बरोबर आहे, संडे. ओके, कसं करायचं बघा बरं. 5 फेब्रुवारी 2010 ओके, ते 5 फेब्रुवारी 2015 पर्यंत पहिले मोजा ना मित्रांनो, हे रविवार आहे. ओके, तर इथं कोणता वार असेल सगळ्यात पहिले हे मोजा. हे कसं मोजणार, 5 वर्ष आहेत पहिली गोष्ट, 10 ते 15 मध्ये 5 वर्ष आहेत, लीप वर्ष एकच येते प्लस 1. ओके, 6 ऑर्डर डेज मिळतात आपल्याला, 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे, म्हणजे इथे येणार पहिला वार सोमवार. ओके, पण तुम्हाला हा विचारलंच नाही ना, तुम्हाला याच्या मदतीने 22 मेचा वार काढायचा आहे. मग आता 5 फेब्रुवारी 2015 ते 22 मे काउंट करायचं आहे आपल्याला, 22 मे 2015 ओके. मग आता फेब्रुवारीचे 0 पकडावं लागेल, कारण सामान्य वर्ष आहे फेब्रुवारीचं. फेब्रुवारी मार्चचे 3, एप्रिलचे 2 आणि मेचे मित्रांनो फक्त 1 दिवस पकडायचा, म्हणजे परत 3 आणि 2 5 आणि 1 6 6 दिवसच वाढ आले परत. 6 दिवस वाढ म्हणजे 6 दिवस पुढे, 6 दिवस पुढे 1 दिवस मागे, 6 दिवस पुढे 1 दिवस मागे, 1 दिवस मागे म्हणजे परत कोणता वार येणार, ह्या सोमवारचा 1 दिवस मागे, परत याचा रविवार येणार. ओके, 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे रविवार येणार. मी टेलिग्रामला शेअर करत असतो सगळं टेलिग्रामला. ओमप्रकाश सर काय प्रॉब्लेम झाला, तुम्ही बऱ्याच वेळेस ना हे एवढं उत्तर काढतात 1 दिवस मागे आणि ह्या प्रश्नाकडे जातात. अरे बापरे, 1 दिवस मागे म्हणजे शनिवारचा मागचा 1 दिवस म्हणजे शनिवार, रविवारच्या मागचा 1 दिवस म्हणजे शनिवार काढतात. पण नाही मित्रांनो, ह्या सोमवारच्या मागचा 1 दिवस काढायचा आपल्याला. ओके, मेचा 1 दिवस कसा पकडला, मे महिन्यातले किती दिवस आहेत, मे महिन्यात किती दिवस आहेत, 22 तारखेपर्यंतच वार पकडायचा ना, म्हणून 22/7 केला की बाकी 1 उरते, त्याच्यामुळे मे महिन्याचा 1 दिवस पकडला. ओके, आले का लक्षात आता. ओके, तर बऱ्यापैकी पॅटर्न आज मी कव्हर केलेत बरं का तुमचे, बऱ्यापैकी पॅटर्न आज मी कव्हर केलेत राईट. आता फक्त एक बर्थडेचा पॅटर्न आहे, तो सिंपल आहे, तो ऑलरेडी मी घेतलाय, पण तरी एकदा बघा फक्त 1-2 घंटे घेत बर्थडे पॅटर्नचे. गणित आहे, राधाचा जन्म 12 जानेवारी 1990 रोजी सोमवारी झाला. तर ती तिचा 13वा वाढदिवस, तर ती तिचा 13वा वाढदिवस कोणत्या वारी साजरा करेल, हा एक पॅटर्न आहे फक्त, हा एक घेऊन टाकूयात आपण लगेच. रविवारच्या मागे सोमवार असतो, शनिवार असतो ना. सतीश सर, अहो सतीश सर, हा रविवार नाही पकडायचा आपल्याला, आपण उत्तर इथपर्यंत पोहोचलो ह्या सोमवारपर्यंत, ह्या 5 फेब्रुवारीपर्यंत पोहोचलोय, ह्या 5 फेब्रुवारीचा सोमवार आहे आणि त्याचा 1 दिवस मागे रविवार येतो, हेच मी सांगतोय तुम्हाला. ह्या रविवारकडे नका चढू, ह्या रविवारपासून आपण सोमवारपर्यंत पोहोचलो, 5 फेब्रुवारी 2010 पासून 5 फेब्रुवारी 2015 पर्यंत आलोय आपण, आणि मग हे 15 ते 15 काढायचे आपल्याला. फेबचा 0 कसा, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये सामान्य वर्षात 28 दिवस असतात, त्याच्यामुळे 0. याचा आन्सर सांगा पटकन. 13वा वाढदिवस कोणत्या वारी साजरा करेल,
योगिनी काय प्रॉब्लेम झाला, मंडे नाही येणार, संडे येईल का बरं, का बरं संडे येईल, धनश्री 5 फेब्रुवारी घेणार, मागच्या इंदामध्ये एवढं काही डाऊट आहे का, मागच्या इंदात एवढा डाऊट आहे, आवत्ती तुम्ही या यंत्रात काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, बरेच जण ह्या यंत्राबद्दल कमेंट करतायत, हे लिहून परत सांगू का मी तुम्हाला, एक मिनिट, या यंत्राबद्दल मी तुम्हाला परत सांगतो, हे गणित परत सांगतो तुम्हाला, चला ठीक आहे तोपर्यंत हे ऐका, 12 जानेवारी 1990 रोजी, मागचं गणित परत एक वेळ सांगतो, सोमवारी झाला, 13वा वाढदिवस कोणत्या वारी असेल, 12 जानेवारी 1990 13वा वाढदिवस म्हणले फक्त +13 करायचा, +13 म्हणजे 12 जानेवारी 2003 येईल, ओके, टोटल वर्ष किती आहेत 13, फक्त आपण 1990 ते 2003 पर्यंत लीप वर्ष किती आहेत ते मोजायचे, 1992 96 2000 हे तीनच लीप वर्ष आहेत, हे तीन वर्ष फक्त ऍड करायचं, 16 आलं, ओके, 16 म्हणजे ऑड डेज किती येणार, 2 येणार, 2 दिवस फक्त पुढे, सोमवार होता, 2 दिवस पुढे मंगळवार आणि बुधवार, मंगळवार आणि बुधवार, त्याच्यासाठीच चालू आहे, चला पुढचं गणित घेऊया, एक वर्षाच, एक लास्ट गणित घेऊ आणि थांबूया तिथं, किशोरचा जन्म 17 जानेवारी 2000 रोजी सोमवारी झाला, तर त्याचा 12वा वाढदिवस कोणत्या वारी येईल, कोणत्या वारी, चला पुढचा प्रश्न, एक शेवटचा प्रश्न घेऊ त्यांनी थांबूया तिथे, ज्योत्स्ना परत चेक करा,
चला पटकन आंसर। अरे बापरे डायरेक्ट गुरुवार चेक करा काय चुकले। सत्रह जानेवारी 2000 ला सोमवार आहे, 12वा वाढदिवस, प्लस 12 करायचं फक्त। 17 जानेवारी 2012 वार विचारलाय, एवढा फक्त सिंपल क्वेश्चन आहे। ओके, स्पेशल बॅचचं टायमिंग माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनलला कळून जाईल। उद्या मी 4 लेक्चर घेणार आहे स्पेशलला। मी अजूनही तुम्हाला सांगत आहे, तुम्ही जो मला सांगाल टॉपिक तुमचा अवघड असणारा गणित बुद्धिमत्ताचा, तो टॉपिक मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, उद्या 4 लेक्चर सलग असतील स्पेशलला। 2000 ते 2012 लीप वर्ष कोणते कोणते चेक करा। 2000 हे एक लीप वर्ष आहे। ओके, त्याच्यानंतर 2004 एक आहे आणि 2008 एक आहे। सर 2012 पण लीप वर्ष आहे? नाही, 17 जानेवारी पण फक्त मोजायचं आहे, फेब्रुवारी येत नाही, ओव्हरलॅप होत नाही, त्याच्यामुळे त्याला मोजायचं नाही। टोटल 12 महिने आणि हे पुढचे 3 लीप वर्ष प्लस 3, उत्तर आलं 15। 15 भागिले 7 करा, 7 × 7 = 7, 7 × 2 = 14, बाकी उरते फक्त 1, बाकी 1 उरली याचा अर्थ 1 दिवस पुढे जायचा आहे। सोमवार होता, 1 दिवस पुढे, उत्तर येतं मंगळवार। ओके, उत्तर येतं मंगळवार। एवढं क्लिअर आहे का बघा? भूमिती नेक्स्ट मंथ मध्ये चालू करणार आहे। भूमिती थोडं बंद कर ना प्लीज, थोडं बंद कर ना। यस, चलो ठीक आहे मित्रांनो, बऱ्यापैकी कव्हर केलं मी या टॉपिक आज। ओके, बऱ्यापैकी कव्हर केलं आहे टॉपिक मी तुम्हाला। वन सेकंड सांगेन कि मित्रांनो, उद्या स्पेशलमध्ये तुमच्या राहिलेल्या विषयाची तयारी करून घ्या। ओके, उद्याच्या स्पेशलमध्ये तुमच्या राहिलेल्या विषयाची तयारी करून घ्या। ओके, चला काही हरकत नाही, थांबूया तिथं, आपण भेटूयात उद्या स्पेशलच्या लेक्चरमध्ये। ओके, आणि डायरेक्ट 31 तारखेला यूट्यूबला लेक्चर आहे माझा ना, डायरेक्ट 31 तारखेला यूट्यूबला लेक्चर आहे। 31 डिसेंबरला यूट्यूबला आहे लेक्चर अनअकॅडमीच्याच। ओके, आणि उद्या 29 डिसेंबर 4 लेक्चर स्पेशलला। ओके, स्पेशलला राईट। चलो, व्हेरी नाईस, छान पद्धतीने तयारी चालू आहे। काही अडचण असली कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, मी जास्तीत जास्त अडचण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन। आणि जोरदार अभ्यासाला लागा मित्रांनो, जोरदार अभ्यासाला लागा, येणारं वर्ष भरतीचं वर्ष असेल। ओके, काही अडचण असली तर बिंदास कमेंट करा, मी शक्य तेवढे जास्त सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन। ओके, चलो थांबूया तिथं, हॅव नाईस गुड डे, टेक केअर, बाय।